नमस्कार, दीपास किचन। कुकर छान तापलेला आहे आपला, त्यामध्ये आपण जिरे मोहरी घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला उभा कट केलेला कांदा घालायचा आहे। तर इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत, तर ते कांदे यामध्ये मी घालते आता।
चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं तूप घातलेलं आहे. तुपामुळे सुद्धा खिचडीला खूप छान चव येते. आणि बऱ्याच वेळेला तुम्ही तांदूळ कोणता वापरताय यानुसार सुद्धा पाण्याचे प्रमाण हे कमी जास्त होत असतं. तर तुम्ही इथे बघू शकता खिचडीच्या पाण्याला चांगल्या प्रकारे